निश्चयाचा महामेरू बहुत जणांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं जातं। शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणून संबोधलं जातं। मुघलाई आदिलशाही आणि निजामशाहीच्या जुलमी राजवटीपासून रयतेची सुटका करण्याकरता शिवाजी महाराजांनी लढा दिला। आज छत्रपती उदयनराजे यांचा जन्मदिवस आहे आणि आज पार्श्वभूमीवर भोसले घराण्याच्या वंशावळीवर आज आपण नजर फिरूया। भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही आहे। शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून 1674 भोसले घराण्याच्या उदयपूरच्या शिसोदे कुळाशी संबंध जोडण्यात आला। या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष म्हणजे बाबाजी भोसले। त्यांचे दोन पुत्र मालोजी यांचा मृत्यू 1607 रोजी झाला आणि विठोजी हे वेरूळ घृष्णेश्वर भागामध्ये निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले। पुणे जिल्ह्यातील पुणे आणि सुपे याची जहागिरी मालोजी राजांकडे होती। मालोजींना दोन पुत्र होते, शहाजी राजे आणि शरीफजी। शहाजी राजे आणि जिजाऊ यांना संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन पुत्र आणि तुकाबाईंचा व्यंकोजी उर्फ एकोजी या तिघांनी पुढे इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं। संभाजी कर्नाटकात शहाजी राजांजवळ राहत होते। कनकगिरीची लढाई 1654 साली ते 35 वारले। एकोजींनी शहाजींनंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली तर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना 1641 मध्ये जिजाऊन समवेत पुणे आणि सुपे ही जहागिरी सांभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमच पाठवून दिला। यामुळे शिवरायांच्या कर्तृत्वास वाव मिळाला। त्यांच्या सहाय्याने वयाच्या 12 वर्षापासून शिवाजी महाराज जहागिरीचा कारभार पाहू लागले। छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले, एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे म्हणजे राजाराम महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकस्मिक मृत्यूनंतर रायगडावर युवराज संभाजी छत्रपतींनी राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपतींची सूत्रे हाती घेतली। मराठा साम्राज्याच्या विनाशाची प्रतिज्ञा घेऊन दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाशी लढताना संभाजी महाराजांचा मृत्यू झाला। नंतर छत्रपती पद हे त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांच्याकडे आले। राजाराम महाराज यांच्याकडे त्यांच्या मागावर असलेल्या मुघलांना जुगारा देऊन राजाराम महाराज आपल्या कुटुंबियांसह विश्वासू सैनिकांबरोबर पन्हा मार्गे जिंजीकडे गेले। राजारामांच्या पश्चात राणी ताराबाईंनी आपल्या अल्पवयीन मुलास म्हणजे दुसरे शिवाजी यांना पन्हाळ्यास गादीवर बसवलं आणि स्वतः हिमतीनं कारभार पाहू लागल्या। संभाजी राजे आणि त्यांच्या पत्नी राणी येसुबाई आणि पुत्र शाहू हे मुघलांच्या नजरकैदेत होते। आजमशाह याने दिल्लीच्या मार्गावर असता शाहूंची सुटका केली। शाहूंच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली। शाहू मोगली छावणीमध्ये 16-17 वर्ष राहून आल्यामुळे त्यांना राज्य कारभाराचा अनुभव नव्हता। बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या प्रयत्नांमुळे पातेशाहीकडून त्यांना स्वराज्य आणि चौथाई तसेच सरदेशमुखीचे हक्क मिळाले। त्यांच्या पाडबळावर शाहू अहमदनगर मार्गे सातारला येत असताना भीमेकाठी खेड येथे 1707 या साली ताराबाई त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या। शाहू साताऱ्यात आले आणि त्यांनी छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला। राजारामांची दुसरी बायको राजसबाई यांनी आपला मुलगा संभाजी यांना कोल्हापूरच्या गादीवर बसवला। ताराबाईंची सत्ता संपुष्टात येऊन छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या। छत्रपती शाहू महाराज 1749 मध्ये निपुत्रिक वारले। त्यांच्या पश्चात दत्तक पुत्र रामराजा हे राज्यावर आले। बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या दत्तकांच्या मार्गाने एक करण्याचा प्रयत्न केला, पण या गोष्टीस खुद्द शाहूराजांनीच विरोध केला होता। संभाजींचं नाव पुढे येताच ताराबाईंनी आपल्या नातवास शाहूंच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिलं आणि त्यामुळं नानासाहेबांची योजना बारगळली। शाहूंनंतर राज्य छत्रपतींचे, पण सत्ता पुण्याचे पेशवे आणि त्यांच्या मुसद्द्यांच्या हाती आली। अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती। रामराजा सुद्धा निपुत्रिक होते आणि त्यामुळं त्यांच्या जागी दुसरे शाहू हे दत्तक पुत्र गादीवर आले आणि त्यानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह छत्रपती बनले। प्रतापसिंह यांच्या काळात पेशवाईचा अंत झाला आणि ब्रिटिशांशी सत्ता सुरू झाली। प्रतापसिंह छत्रपती यांचे ब्रिटिशांसोबत खटके उडाले। कंपनी सरकारनं त्यांना हटवून त्यांचे भाऊ शहाजी उर्फ अप्पासाहेब यांना गादीवर बसवलं। शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दत्तक मुलाचा अधिकार ब्रिटिश सत्तेनं नाकारला आणि सातारा संस्थान मुंबई प्रांतामध्ये विलीन करण्यात आलं। सूर्यवंशी क्षत्रिय मराठे भोसले घराणे हे महाराष्ट्रात
चंद्रवंशी यादव यांच्या काळानंतर सर्वात जास्त लोकप्रिय जनतेचे स्टे विथ अस भले पाहणारे घराणे म्हणून उदयास आले. या कुळामध्ये शहाजीराजे, शिवाजीराजे, शंभूराजे यासारखे युद्धकुशल धुरंधर तसेच राजाराम महाराज, शाहूराजांसारखे राजनीती निपुण योद्ध्यांनी जन्म घेतला. भोसले घराणे पूर्वीचे शिसोदे घराणे आहे, जे बाप्पा रावळ यांच्या वंशातून तत्पूर्वी प्रभू श्रीरामांच्या वंशातून आलेले आहे. शिवरायांचा वारसा शंभूजी राजे, राजाराम महाराज, शाहूराजे यांनी पुढे चालवून अखंड हिंदुस्थानात मराठा साम्राज्य प्रस्थापित केलं. उदयनराजे हे शिवाजी महाराजांच्या 12व्या वंशजांचे म्हणजेच प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र आहेत. तर शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह भोसले यांचे पुत्र आहेत. कोल्हापूर गादीचा इतिहास पाहायला गेला तर पेशवांच्या दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतींचे सतत संघर्ष झाले, पण या संघर्षामधून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. त्याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी या दुसऱ्या आणि तिसऱ्या छत्रपतींना आहे. 1857च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापूर राज्य वाचला, मात्र 1857च्या उठावाची ठिणगी कोल्हापुरामध्ये देखील पेटली. या संबंधी अधिक माहिती आता उपलब्ध नाहीये, म्हणून कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानीला करावी मध्ये आहे. संभाजीनंतर 1760 रोजी छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजश्री शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत शैक्षणिक आणि सामाजिक बाबतीत कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या त्यामुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा उंचावली.